पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. काहीतरी मला माझं मिळवायचं आहे हे मैत्रीत नको, कॉपी करण्यासाठी मित्र नको, पोरी पटवण्यासाठी मित्र नको आहे. सारे मैत्रीचे शत्रू आहेत. नंतर आर्थिक स्टेटस. अनेकदा मैत्री करताना तुमचं आर्थिक स्टेटस काय बघितलं जातं. मैत्रीत आर्थिक स्टेटसला स्थानच नसलं पाहिजे. मग श्रीमंत मुलगा आहे ना, मग त्या मी श्रीमंत मुलाशीच मैत्री करेन. मग श्रीमंत मुलगी आहे, मी तिच्याशीच मैत्री करेन. गरीब मुलांशी माझी मैत्री होणारच नाही. खऱ्या मैत्रीमध्ये तुमचे आर्थिक स्थिती काय याला काहीच महत्त्व नाही आहे. तिथे एकमेकांसोबत पैसा जुळत नाही आहे, एकमेकांसोबत तुमची मनं जुळतात आहे, तुमचे विचार जुळतात आहे, तुमचा रॅपो तयार होत आहे. आणि त्यामुळे आर्थिक स्टेटसमुळे मैत्री जर तुम्ही ठरवायला जाल तर कधीच मैत्री होणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्या मित्रांसमोर कधीही चुकूनही आपल्या श्रीमंतीचं वर्णन करू नका. असाल तुम्ही घरचे खूप श्रीमंत, पण मैत्रीमध्ये कशाल ते आणायचं. आणि असं केल्याने काय होतं, तुम्ही समोरच्या माणसामध्ये नकळत एक प्रकारची असुरक्षितता निर्माण करता, असूया निर्माण करता, किंवा काहीतरी इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड निर्माण करता. आणि त्यामुळे मग त्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपण समपातळीवर आहे असं वाटणार नाही. आणि त्यामुळे मैत्रीमध्ये आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करणं किंवा सदैव सदैव त्याची जाणीव करून देणं की तू कसा गरीब आहे, तू कशी गरीब आहे, मी कसा आर्थिक स्टेटस माझा आहे, तर ह्या गोष्टी खऱ्या मैत्रीमध्ये कधीच येऊ शकत नाही. खऱ्या मैत्रीमध्ये श्रीमंत गरीब हा भेदच नको, हा भेदच नको. जेलसी नाही. माझ्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं काहीतरी छान होत आहे आणि त्याच्यात मला जर असूया वाटते, तपासून बघा आपल्या मनाला. मला कुठेतरी हेवा वाटतो आहे तर समजा की ती खरी मैत्री नाही आहे, तो मैत्रीचा शत्रू आहे. काळा डाग पडलाच तो डाग निघणार नाही. आणि अशा पद्धतीची जेव्हा जेलसी वाटते दुसऱ्याविषयी, तर त्या समोरच्या माणसाला एक कळेल काही दिवसांनी तुमच्या वागण्यातनं, तुमच्या व्यक्त होण्यातून, बोलण्यातून, आणि मग ती मैत्री विचित्र रूप धारण करेल. त्यामुळे खऱ्या मैत्रीमध्ये एकमेकांच्या सुखदुःखाचे वाटेकरी व्हायला पाहिजे. दुसऱ्याला आनंद मिळाला मलाही आनंद होईल, दुसऱ्याला यश मिळालं मलाही खूप आनंद होईल, दुसऱ्याला दुःख झालं मलाही दुःख होईल. सहवेदना किंवा सह आनंद याची अनुभूती खऱ्या मैत्रीमध्ये यायला पाहिजे. नंतर मैत्रीमध्ये जात पात धर्म नाही. जातपात धर्म आर्थिक स्टेटस ह्याच्या पलीकडे जेव्हा मनं जुळतात तेव्हा ती खरी मैत्री होते. नाहीतर मी फक्त माझ्या जातीच्या मुलांशी मैत्री करेन, फक्त माझ्या धर्मीय मुलांशी मी मैत्री करेन, इतरांना मी तुच्छ लेखेन, नाही. आणि जेव्हा तुम्ही मित्र असता, शक्य आहे तुमचा ग्रुप असेल, कोणी वेगवेगळ्या जातीचे असतील, धर्माचे असतील, आणि मग बोलताना पुष्कळांना ही सवय असते की इतर जातीच्या धर्माच्या लोकांना तुसडेपणाने वागवणं किंवा त्यांच्या धर्माबद्दल, जातीबद्दल काहीतरी शिव्या देणं, जातीवाचक किंवा धर्मवाचक शिव्या देणं किंवा काहीतरी टीका करणं कुणालाही आवडणार नाही. खऱ्या मैत्रीमध्ये फक्त माणसाची माणसासोबत मैत्री होते. आपल्या मित्रमैत्रिणीतलं केवळ माणूस पण दिसत असतं. त्या माणूसपणाला आपल्या समाजाने चिपकवलेले जे लेबल्स आहेत, जात आहे, वर्ग आहे, धर्म आहे, ते लेबल्स नाही. आपण बाजारातनं नवीन कपडे आणतो, त्याच्यावरती किमतीचे वगैरे लेबल्स असतात. काय करतो आपण घरी आल्यानंतर घालण्याच्या आधी, त्या लेबल्स काढून फेकून देतो आपण. त्याच्यावरती काहीही लेबल्स असेल ते फेकून देतो. तशाच पद्धतीने मैत्री जेव्हा होते तेव्हा ती ह्या लेबलसकट मैत्री नाही, लेबल फ्री मैत्री पाहिजे. कुठलेही लेबल चिपकता
कामाने, त्याच्यात भेदभाव नको. समजा 4-5 मित्रांचा गट आहे आणि मग आपसात बोलताना किंवा कधी कोणाला गिफ्ट द्यायची आहे, मग एका मित्राला चांगली गिफ्ट द्यायची, दुसऱ्याला त्याच वेळेला कमी गिफ्ट द्यायची, किंवा काही मित्रांना आपल्या घरी घेऊन जायचं, काही मित्रांना नाही न्यायचं, किंवा काही मित्रांना चांगलं चांगलं आपल्या घरी गेल्यानंतर जास्त बोलायचं, ह्यांच्याशी कमी बोलायचं, असा सतत जो भेदभाव करायचा, हे मैत्रीचे शत्रू आहेत. मैत्रीमध्ये कोणीही उच्च नाही, कोणीही कनिष्ठ नाही, सर्व समान, सर्व पातळीवरती समान. आणि त्यामुळे अशा पद्धतीचा भेदभाव करणं किंवा इकडे मैत्री आहे म्हणायचं, मला काही फरक पडत नाही रे कोणत्याही जातीचं धर्माचं असेल तर, आणि मग घरी समजा जायचं असेल तर मग एक मुलगा दुसऱ्याला म्हणतो की नाही रे बाबा माझ्या आईला आवडणार नाही बरं का तू वेगळ्या जातीचा आहे, माझ्या बाबांना आवडणार नाही तू वेगळ्या धर्माचा आहे, तू माझ्या घरी येऊ नकोस. तर हा जो भेदभाव असतो तो मैत्रीमध्ये कधीच नसायला पाहिजे. नंतर अटी, तू असं करशील तर मी असं करेन, अटी कधीच नाही पाहिजे. कंडिशन्स कशा काय असू शकतात, अटी आल्या म्हणजे अपेक्षा आल्या. अनकंडिशनल लव, कुठल्याही प्रकारची मोबदल्याची अपेक्षा नाही, कुठल्याही प्रकारचं काम करून घेण्याची अपेक्षा नाही. जर तर मग तू माझ्यासाठी हे करशील तर मी तुझ्यासाठी ते करेन, हे जर तर नाही आहे, अटी नाही पाहिजे त्याच्यामध्ये. अटी जर येत असेल आपल्या मैत्रीत तर समजायचं की ती खरी मैत्री नाहीच आहे. नंतर व्यवहार, मैत्रीमध्ये व्यवहार चोख असायलाच पाहिजे, लक्षात घ्या. पुष्कळदा मैत्रीमध्ये कधी आपण पैसे देतो, काही देतो, तर त्याचा व्यवहार चोख पाहिजे. नाही तर मग आता देऊन द्यायचं आणि म्हणायचं अरे काही देण्याची गरज नाही, पण मनामध्ये मात्र ठेवायचं की पाहा बरं मी त्याला तेवढे पैसे दिले होते, तेवढी मदत केली होती, आणि त्याने तर काहीच परतफेड नाही केली, ना पैसे दिले ना त्याच्या बदल्यात दुसरं काही केलं. आणि मग सदैव मनामध्ये कुठेतरी भावना ती, तर असं नाही पाहिजे. व्यवहार जर असेल तर व्यवहार स्ट्रिक्टली केला पाहिजे, आणि जसं व्यवहार असतो तसा. पण वागायचं एक, करायचं एक, बोलायचं एक, अपेक्षा वेगळ्याच ठेवायच्या, असं कधीही करू नका, कधीही करू नका. तुम्ही सोबत मित्रमंडळी कधी हॉटेलमध्ये जाता, एखादा श्रीमंत मुलगा असतो तोच नेहमी बिल पे करतो आणि जणू काही सर्वांना उपकृत करतो आणि बाकीच्या मिंध्यासारखे वागतात, आणि मग काही दिवसांनी या माणसाला वाटतं की अरे मी एवढं सारं यांच्यासाठी करतो आणि हे माझ्यासाठी काहीच करत नाही. किंवा कधी कधी असं होतं की काही मित्र पैसे काढतच नाही, मग शेअरिंग करतच नाहीत, मग काही मुलांना मग लाज वाटते, आता वेटर पैसे मागतो आहे म्हणून मग हा स्वतःकडचे पैसे देतो. त्याची कदाचित आर्थिक ऐपत नसेल, कदाचित त्याला ते पैसे अजून दुसऱ्या काही गोष्टींसाठी वापरायचे असतील. तर अशा वेळेला जेव्हा जिथे व्यवहार येतो अगदी मोकळेपणा पाहिजे आणि शेअरिंग पाहिजे त्याच्यामध्ये. एक तर पहिली गोष्ट, ते पैसे काही तुम्ही कमवत नाही आहे, तुमच्या शिक्षणासाठी किंवा उशिरा तुमची मैत्री झाली तरी जीवनामध्ये जे पैसे असतात तर ते काहीतरी त्याचं एक वेगळं नियोजन असतं, त्यामुळे सतत देणारा आणि दुसरा घेणारा तर तशी भावना नको. त्यामुळे व्यवहार हा नेहमी सरळ चोख असायला पाहिजे. आणि समजा तुम्ही जर एखाद्याला मदत केली तर मग त्या मदतीमध्ये परत त्या मदतीची परतफेड याच पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्ही केली मदत किंवा दुसऱ्या कुठल्या पद्धतीने केली अशा पद्धतीची अपेक्षा नको, उपकाराची भावना नको. आणि समजा तुम्ही जर एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला मदत केली त्याचा गौदगौवा करू नका. तो मित्र नसताना मग बाकीच्या जणांना सांगत बसाल, पहा बरं मी त्याला एवढी मदत केली, पहा बरं मी त्याच्यावरती केवढे उपकार केले.
आणि त्याला जेव्हा हे कळेल त्यांना खूप वाईट वाटेल. आणि त्यामुळे मदत जरी केली तरी त्याच्यात उपकाराची भावना नको. अरे तू माझा मित्र आहे, तुझ्यासाठी करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मग आपल्या बोलण्यातून वागण्यातून जर आपण सदैव सदैव मी हे केलं मी हे केलं मी हे केलं हे जर आपण समोरच्या माणसाला जर जतावून देत असेल तर त्या माणसाला कधीच तुमच्याविषयी मैत्री वाटणार नाही. नंतर व्यसन, दोस्त का हवं तर दारूची पार्टीसोबत करायची, मित्र का हवेत कारण ड्रग पार्टीसोबत करायची. अशा जेव्हा गोष्टी येतात मैत्रीमध्ये व्यसन जेव्हा येतं आणि मग आग्रह सुरू होतो. अरे दोस्त के खातिर तुम क्या एक पेग भी शराब नहीं पियोगे, अरे दोस्ती के खातिर एक कश सिगरेट का नहीं लोगे, आणि मग अशीच व्यसनं लागतात. आणि त्यामुळे हे सर्व मैत्रीचे शत्रू आहेत. मैत्रीत काय नको अजून, नैतिक घसरण. कारण आपण जेव्हा मित्रांच्या संगतीत राहतो, मी जसं म्हटलं की मूल्य जे आहेत मैत्री करताना आपल्या मित्राची नीतिमूल्य तपासून बघा. कारण जेव्हा तुम्ही अशा मुलांसोबत राहता ज्यांचा स्क्रू थोडा नीतिमूल्यांच्या बाबतीत ढिला आहे तर त्याचा काहीतरी अप्रत्यक्ष परिणाम तुमच्या जीवनावरती तुमच्या मनावरती होणार आहे. त्याच्या वागण्यातून बोलण्यातून सुरुवातीला तुम्हाला काही दिवस खटकेल, पण नंतर तो जर आचरट बोलत असेल, मुलींची छेडखानी करत असेल किंवा खोटं बोलत असेल, चोऱ्या लबाड्या करत असेल, कॉप्या करत असेल, शिक्षकांना त्रास देत असेल, तर काय होतं, तुम्ही सतत संपर्कात राहता आणि मग सतत सतत ती गोष्ट जेव्हा तुम्ही बघता ऐकता तर काही दिवसांनी तुम्ही इम्यून बनता. तुम्हाला ते नॉर्मल वाटायला लागतं किंवा तुम्हाला त्याचं काही वाटत नाही आणि मग कधी नकळत ती मूल्य वाईट मूल्य तुम्ही स्वीकारता आणि तुमची घसरण सुरू होते हे तुम्हालाही कळत नाही. सापशिडीचा खेळ असतो, शिडीने आपण वर जातो आणि सापाच्या तोंडावर आलो की सरळ खाली घसरतो. तसं मैत्री हा सापशिडीचा खेळ आहे. मैत्रीमध्ये नेहमी आपण नीतिमूल्यांच्या बाबतीत वर जायला पाहिजे. आपल्याकडूनही आपल्या मित्राच्या नीतिमूल्यांची घसरण होता कामा नये आणि दुसऱ्याकडूनही आपल्या नीतिमूल्यांची घसरण होता कामा नये. कारण नीतिमूल्य जर नाही जपली ती शाश्वत असतात, ती जर नाही जपली तर आयुष्याचा कोणताही क्षणी चुराडा होऊ शकतो. आणि त्यामुळे या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. नंतर अनाहूत सल्ले, अरे नाही रे ती तुझी मैत्रीण चांगली नाही आहे, अरे नाही तू ती कटिंगनं एखादा मुलगा छान समजा काही नवीन स्टाईलनी कटिंग करून आला मित्र, मग दुसरंच काही शोभत नाही तुला, तू अशी करायला पाहिजे. एखाद्याने छान नवीन शर्ट घातला, अरे हे बिलकुल चांगलं नाही, हा रंग तुला शोभतच नाही. कशाला अनाहूत सल्ले द्यायचे आहेत, त्यांनी तुम्हाला विचारलं का? आणि मग काय होतं की सुरुवातीला माणसं असे जेव्हा अनाहूत सल्ले देतात कदाचित लाईटली घेतील, कदाचित दुर्लक्ष करतील, पण मग तो काय काही जणांचा तो स्वभाव बनतो. सल्लेखोर सल्लेच देत बसायचे, अनेकदा स्वतःच्या आचरणात काहीच नसतं बरं, पण तू असा कर तू तसा कर, मी काही करणार नाही पण तू असं केलं पाहिजे तू तसं केलं पाहिजे. तर मैत्रीमध्ये असे अनाहूत सल्ले देण्याचा कधीही प्रयत्न करू नका. इतरांच्या कौटुंबिक गोष्टीमध्ये नाक खुपसायचं नाही. समजा त्या मुलाचं आपल्या वडिलांसोबत बिनसलं, त्याला अजून उचकवायचं नाही किंवा तुझे वडील असे का वागले म्हणतो, येऊन तुमच्यापाशी कदाचित शेअर करू शकतो किंवा त्याच्या घरामध्ये अजून काही गोष्टी असतील त्या शेअर करू शकतो, पण त्याच्यामध्ये नाक खुपसणं आणि सल्ले देणं किंवा त्याच्या घरी जाऊन त्याच्याविषयी बोलणं असं अजिबात करू नका. अनेकदा मैत्री आहे म्हणून तुम्ही आपल्या मित्रांच्या घरी जाता आणि तेव्हा जर तुमच्या असं लक्षात आलं की घरच्या लोकांचे काही वादविवाद होतात आहेत किंवा त्यांच्यामध्ये काही मतभेद होतात आहेत, तुम्ही मुकाट्याने बाहेर जा. पण त्याच्यामध्ये बोलणं, त्याच्यामध्ये नाक खुपसणं, कुणा एकाची तरी बाजू घेणं या गोष्टी अगदी प्रयत्नपूर्वक मैत्रीमध्ये टाळायला पाहिजे. आणि मैत्रीमध्ये शारीरिक सलगी नको. मी पाहिलं आहे अनेक मुलं मुली मैत्री आहे म्हणून इतकी शारीरिक लगट करतात
मग गळ्यात गळे घालून काय फिरणं, विशेषतः मुलामुलींची जेव्हा मैत्री असते त्यात अनेकदा हे दिसून येतं. मग एका ताटातनं उष्ट जेवणं, एका कपातला उष्ट चहा पिणं किंवा गळ्यात गळे घालून बसणं, ही शारीरिक सलगीची गरजच नाही आहे. आणि त्यामुळे शारीरिक सलगी तुम्ही करायला लागलात कदाचित समोरच्या व्यक्तीला आवडणारही नाही, आणि कदाचित तुमचा छुपा अजेंडा असू शकतो. मुलामुलींच्या मैत्रीमध्ये पुष्कळदा जेव्हा मुलं अशी शारीरिक सलगी करायला जातात तर कदाचित तुमचा छुपा अजेंडा असेल की या मुलीला शारीरिक सलगी करून आपल्याला पटवायचं आहे. तर त्यामुळे खऱ्या मैत्रीमध्ये असं शो करण्याची गरज नसते. जिथे जिथे असं एक्झिबिशनिझम येतं, पहा आम्ही किती महान, आम्ही किती मित्र, आम्ही किती छान मैत्रिणी, असं जेव्हा दाखवावंसं वाटतं ना, तेव्हा याचा अर्थ की मनामध्ये कुठेतरी असुरक्षितता आहे. आणि त्याच वेळेला अशा पद्धतीचं वागणं आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतं. तर भेटूया तारुण्यवानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.